असेही जपतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मुलांची शाळा नंबर 1 समडोळी आदरणीय व्यासपीठ उपस्थित परीक्षक गण आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला झाडे लावा झाडे जगवा याविषयी काही जास्त सांगणार आहे। ते तुम्ही शांती तळा ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती। मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते। एक छान हिरवगार जंगल होत, त्या जंगलाच्या काटाकाटानं वस्ती आकार घेऊ लागली। हळूहळू घरे तयार करण्यासाठी एक एक झाड तोडलं जाऊ लागलं। मग तिथे एक छान सुंदर नगर वसवलं गेलं। त्या नगरात त्या घरांची नावं काय होती माहित आहे तुम्हाला? त्या नगरातल्या घरांची नावं होती गुलमोहर, अशोक, पलाश, किंवास। मित्रांनो, ही गोष्ट कोणत्या नगराची नाही तर तुमच्या माझ्या इथे जमलेल्या प्रत्येकाच्या घराची आहे। हिरव्यागार जंगलात माणूस हळूहळू सिमेंटच्या जंगलात रूपांतर करत आहे, यामुळे तो त्याला आपल्या पर्यावरणाची पर्यायाने भविष्याची हानी करतो याचा त्याला झाला सुद्धा अंदाज नाही। जरी हानी थांबवायची असेल तर झाडे लावलीच पाहिजेत आणि ती जगवलीच पाहिजेत, कारण पेड़ ही हे हम सबकी जान, इसलिए करो पेड़ों का सम्मान। त्याचबरोबर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव म्हणतो, पण आयुष्यभर थोडं ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना मात्र आपण निर्दयपणे कुराड घालवतो। त्याचा परिणाम म्हणजे वाढते तापमान, कमालीचा उपाडा, पाण्याचे दुर्भिक्ष, पावसाची अनिश्चिती, या सर्व गोष्टींना जबाबदार कोण? जबाबदार आपणच आहोत। मित्रांनो, वाढते प्रदूषण आणि बेसुमार वृक्ष तोडीतून घट्ट होणे क्षेत्र, यामुळेच ग्लोबल वॉर्मिंगची झाड असून शेती क्षेत्र धोक्यात आले आहे। पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडी योजना वर्षानुवर्ष चालू आहे। योजनेचे नाव बदलते पण म्हणायच्या घराची स्थिती बदलत नाही। अजून किती वर्ष आपण त्याच गटात त्याच रूप लावणार आहोत? आपल्या भारत देशात एकूण क्षेत्रफळांपैकी 33% क्षेत्रफळ वनाखाली असावे असं आंतरराष्ट्रीय मानक आहे। आपल्या महाराष्ट्राचे हे प्रमाण फक्त 16.45% आहे। विशेष म्हणजे सरकारने हे प्रमाण वाढवण्यासाठी सुमारे 7,000 कोटी रुपयांचा खर्च केलेला आहे, पण त्याचा काहीच विशेष उपयोग झालेला दिसून येत नाही। आणि म्हणून मला असं वाटते, झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले, इतके सारे अनर्थ वृक्ष टोळीने केले। म्हणून निसर्ग हा कोपला जाणीव त्याची ठेवा रे, त्यासाठी संदेश हा झाडे लावा झाडे जगवा रे। कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही स्वतःपासून करावी, म्हणतात ना चॅरिटी बिगिन्स ॲट होम। आणि म्हणून मित्रांनो, मला असं वाटतंय आपण आपल्या घरच्या घरी सुद्धा विविध फळांच्या बिया रोवल्यास मोठ्या प्रमाणात लागवडीची रोपे उगवून देऊन आपण सक्रिय वृक्ष लागवडीमध्ये सहभागी होऊ शकतो। आपण तयार केलेल्या रोपांची लागवड केल्यास त्यांच्याविषयीच्या आत्महत्येमुळे त्यांची निगराणी आपोआप होईल, म्हणून प्रत्येकाने शक्यतो सहभाग घेतलाच पाहिजे। त्यामुळेच आपल्याला वातावरणात वाढणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होण्यास आपल्याला मदत होईल। आणि म्हणून मला असे वाटते, सासे हो रे कम आओ अब तो पेट लगाए हम। तुम्हाला माहित आहे का प्रत्येक माणसाला दिवसाघरी 2 झाडांचा 3 किलो ऑक्सिजन लागतो? झाडाला ऑक्सिजन देत नाही तर अन्न, सावली, फळ, फूल असे अनेक घटक देत असतात। झाडे आपल्या मुळाद्वारे मृदा जे संधारण करतात व पावसाळ्यात पोषक वातावरण तयार करतात। म्हणून प्रत्येकाने शक्य तेवढी शक्य तितकी शक्य तिथे झाडे लावलीच पाहिजेत। शेतकऱ्याने सुद्धा शेताचे बाग, नदीचे काठ, पडीक जमिनीवर फळझाडांची लागवड करावी। आपण वनौषधांची लागवड करताना किमान 30% वनौषधांची लागवड करावी, त्यामुळे पशुपक्षी यांचे संगोपन होऊन पर्यावरणाचे विविधता सुरक्षित राहील, कारण झाडासारखा नाही रे सोयरा। गुरु सखा बंधू माय बाप, त्याच्या सावलीमध्ये सारे आपताप क्षणात मिटते आपोआप। वृक्षांच्या बाबतीत आपल्या देशाची दशा बदलायची असेल तर लोक दिशेने पाऊल उचलणे गरजेचे आहे। विचार बदलले तरच परिवर्तन घडेल। आणि मित्रांनो, याड लागलं ग हे गाणं गाणं आहे वजी, झाड लावलं ग असं म्हणून तसं वागलं तर झाडे सुद्धा आपल्यासाठी नक्की झिंझिंझिंगाट होतील। वर्तमानाच्या प्रांगणात सुंदर वृक्षांची बीज रोवून पुन्हा एकदा आपल्या भारत मातेला खऱ्या अर्थाने हिरवीगार वसुंधरा बनवूया। चला चला मित्रांनो, झाडे लावूया झाडे जगूया। जय जय भारत।